नमस्कार, लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत 7 मे 2021 चालू घडामोडी. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, द हिंदू या न्यूजपेपरमधील आपण डेली न्यूज अॅनालिसिस करत असतो, DNA. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राममध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक फॉलो करून तुम्ही वेगवेगळे अपडेट मिळवू शकता. पहिली चांगली बातमी आहे, केरळमध्ये मान्सून 1 जूनला येणार आहे. या संदर्भातच सांगायचं तर मान्सूनच्या बाबतीत आपण अगोदरसुद्धा क्लायमेटचे अंदाज किंवा वेगवेगळ्या हवामान जे ग्रुप आहेत त्यांचे अंदाज पाहिलेले आहेत. स्कायमेटनं जो अंदाज वर्तवला होता तोसुद्धा मान्सून आपल्याला सामान्य प्रमाणात राहील असं सांगितलं होतं. त्याच पद्धतीनं आता केंद्रीय हवामान विभाग आहे त्यांनीसुद्धा पावसाचं प्रमाण सामान्य असणार आहे असं सांगितलं. केरळमध्ये 1 जूनच्या आसपास मान्सूनचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं प्रसिद्ध केला आहे. 1 जूनच्या आसपास तेथे मान्सून दाखल होण्याचा अंदाज असल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी दिली आहे. आता हे पावसाचं प्रमाण कसं ठरवलं जातं की बाबा सामान्य आहे, सामान्यापेक्षा कमी आहे, सामान्य होऊन आधी काय आणि अतिवृष्टी झाली, तर केंद्रीय हवामान विभागातून पावसाचं प्रमाण सामान्य आहे, कमी आहे किंवा जास्त आहे हे ठरवण्यासाठी काही मापदंड आहेत. त्यानुसार सरासरीच्या 90%पेक्षा कमी असेल तर प्रमाण कमी असतं, सरासरीच्या 90 ते 96% मध्ये असेल तर प्रमाण सामान्यपेक्षा कमी असतं, सरासरीच्या 96 ते 104% मध्ये प्रमाण सामान्य असतं आणि प्रमाण 104 ते 110% मध्ये असेल तर सामान्य अधिक असतं आणि 110%पेक्षा जास्त असल्यास अतिवृष्टी सांगितलं जातं. आता मान्सून 1 जूनला येणार आहे, साधारण 7 जूनच्या आसपास तो मुंबईमध्ये दाखल होत असतो, महाराष्ट्रात दाखल होत असतो आणि 15 जुलैच्या आसपास राजस्थान म्हणजे संपूर्ण भारत व्याप्त होण्यासाठी मान्सूनला साधारण 15 जुलै उजडतो. राजस्थानच्या शेवटी मान्सून जाण्यापर्यंत साधारण 15 जुलै ही शेवटची तारीख आहे. आपल्याला MPSC पूर्व परीक्षेत मान्सूनचा जो 11वीच्या NCERT मध्ये जे आहे नकाशा किंवा मॅप त्यामध्ये जसा मान्सून आलेला आहे, नॉर्थ ईस्ट मान्सून असेल किंवा साऊथ वेस्ट मान्सून असेल या संदर्भात प्रश्न विचारले गेले आहेत, त्यामुळे ह्याच्या तारखा लक्षात असू द्या कधी कुठे येतो. सगळ्यात अगोदर तो अंदमान निकोबारमध्ये येतो, त्यानंतर केरळ आणि तसंच वर महाराष्ट्र, गुजरात पर असं कव्हर करत तो राजस्थानपर्यंत जातो. ह्या संदर्भात तुम्ही व्यवस्थित पाहून ठेवा, 11वीच्या NCERT मध्ये किंवा स्टेट बोर्डची काही बुक असतील त्यामध्येही मान्सूनबद्दल पहा. दुसरी बातमी आहे, 50% ऑक्सिजन बचतीचे दाबतंत्र विकसित केलेलं आहे, त्याला ऑक्सेव असं म्हणलेलं आहे. सध्या आपण पाहतोय ऑक्सिजन कित्येक वेळा असतो तो वाया जातो आणि त्या संदर्भात ऑक्सिजनची बचत केली पाहिजे, कारण ऑक्सिजनचा तुटवडा आपण पाहिला दिल्लीमध्ये किती आहे, महाराष्ट्रामध्ये झाला होता, इतर राज्यामध्ये होतोय. या संदर्भात आता एक असं स्टॅनफर्डचे विद्यापीठातील प्राध्यापक मनू प्रकाश आहेत यांनी एक संशोधन केले की ऑक्सेव हे उपकरण हे केलेलं आहे आणि ते उपकरण सगळ्यांना आता खुलं केले, त्यांनी तिथं पेटंट घेतलेलं नाही, सर्वांनी ते बनवावं किंवा कोणती तरी कंपनी पुढे येऊन ते बनवावं असं त्यांनी सांगितलंय. कोविड रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण ऑक्सिजनमधून 50% ऑक्सिजनची बचत करेल असं हे उपकरण आहे. सध्या आपण पाहतो ऑक्सिजनची बचत केली तरच आपल्याला त्याच्यातून इतर रुग्णालयांनी तो देता येईल, पण ऑक्सिजन केवढा बेसुमार वापर आपण करतो की ते आपल्याला लक्षातच येत नाही. गरज नसतानाही ऑक्सिजन लावलेले आपण पाहिले काही काही पेशंटला, त्या संदर्भात त्यांनी असं एक दाबतंत्र विकसित केलं की ज्यामधून 50% ऑक्सिजनची बचत होईल. स्टॅनफर्ड विद्यापीठातील भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ प्राध्यापक मनू प्रकाश यांनी हे विकसित केले. दाबावर चालणाऱ्या या लहानशा उपकरणाला विजेची आवश्यकता नसून ऑक्सिसेवची कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात निर्मिती शक्य आहे. साधारण विजेवरही चालणार नाही तर दाबावर चालणार म्हणजे प्रेशरवर आहे, याचं वर्किंग कसं आहे प्रेशर अंडर आहे, त्यामुळं याला विजेची आवश्यकता नाही. प्राध्यापक प्रकाश यांनी भारतीय उद्योगांसाठी ऑक्सेव मोफत खुले केले असून वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या उद्योजकांनी या उपकरणाच्या निर्मितीसाठी पुढे येण्याचं त्यांनी आवाहन केले. प्राध्यापक प्रकाश यांच्या प्रकाश लॅबने याआधी फोल्डस्कोप या $1 किमतीच्या सूक्ष्मदर्शकाची निर्मिती केली. अमेरिकेत जाऊन बघा कशा पद्धतीने लोक संशोधन करतात. प्राध्यापक प्रकाश यांनी ह्या अगोदर प्रकाश लॅब म्हणून एक सूक्ष्मदर्शकसुद्धा बनवला होता आणि ऑक्सेव उपकरण रुग्णांच्या उच्चवासादरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा रोखून धरते, त्यामुळे गरजेतकाच ऑक्सिजन वापरला जाऊन सिलेंडरमध्ये सुमारे 50% ऑक्सिजनची बचत होते. ऑक्सिजनचं कार्य प्रेशरवर चालणार आहे त्यामुळे याला इलेक्ट्रॉनिकची गरज नाही. ज्यावेळेस आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्याला उच्च श्वास म्हणतात आणि उच्च श्वासाच्या वेळेस काय होईल, इथं एक नोझल दाखवलं बघा, तो नोझल बंद झाला तर ऑक्सिजन येणं बंद होईल आणि श्वास सोडला जाईल, यामुळे काय होईल जो ऑक्सिजन येणार आहे तो थांबवला जाईल आणि यामुळे सिलेंडरमधील 50% ऑक्सिजनची बचत होईल. प्रकाश लॅबने जारी केलेल्या माहितीनुसार ऑक्सिजन उपकरण पूर्णपणे दाबावर चालतं. इथं खाली आकृतीमध्ये आहे बघा,
ह्या चित्रामध्ये दाखवले आउटलेट ऑफ पेशंट कसं आहे, चेक वॉल्व असणार आहे, रिझर्वर असणार आहे, डायफ्रॅगम असणार आहे, इनलेट फ्रॉम ओ टू टँक असणार आहे. एकदम छोटं उपकरण आहे पण किती महत्त्वाचं आहे, 50% ऑक्सिजन बचत करणार आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आलेला आहे, न्यायालयांचे वार्तांकन हा त्यांचा अधिकार आहे. न्यायालयांचे वार्तांकन हा अधिकार कशाबद्दल आला, तर मद्रास हायकोर्टाने काय केलं होतं, निवडणूक आयोगावर ताशेरी ओढली होती आणि कठोर शब्दात टीका केली होती, त्यामुळे निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि हे जे ताशेरी ओढले ते हटवण्यास सांगितलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की मौखिक ताशेरी हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की मद्रास हायकोर्टाने जी निवडणूक आयोगावर टीका केली होती, जी कठोर होती आणि अनुचित असली, तरी ती न्यायालयाच्या आदेशाचा भाग नाही, त्यामुळे संबंधित ताशेरी हटवण्यास त्यांनी नकार दिला आहे. माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा अनुच्छेद 19 नुसार आहे असाही त्यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे माध्यमं वार्तांकन करू शकतात, निवडणूक आयोगाने त्यांच्यावर बंधन घातलं नाही पाहिजे आणि मद्रास हायकोर्टाने सुद्धा निवडणूक आयोगाला सुचवलं होतं. त्यामुळं या संदर्भात निवडणूक आयोग हाय सुप्रीम कोर्टात गेला, त्यांनी सांगितले की जे आम्हाला मौखिक तशीर दिलेत ते हटवायला हवे. तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणले की हे न्यायालयीन आदेशाचा आमचा भाग नाही, त्यामुळे आम्ही ते हटवण्यास नकार देतोय. हे वेगवेगळे न्याय निवाड आहेत, हे आपल्याला UPSC मेन्स पेपरचं आन्सर रायटिंग किंवा कॉम्प्रेशनमध्ये जे पॅराग्राफ येतात ते यावरच आधारित असतात, त्यामुळे आपल्याला याबद्दल माहिती असेल तर आपल्याला ते प्रश्न सोडवणं सुलभ जातं. यानंतर आंतरराष्ट्रीय गडामुळे इस्रायलमध्ये राजकीय पेच निर्माण झालेला आहे. इस्रायलचे अध्यक्ष रेवेन रिव्हलिन यांनी बुधवारी विरोधी पक्षाचे नेते याईर लॅपिड यांना नवे सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण दिले. कारण काय आहे, तर इस्रायलमध्ये दीर्घकाळ सत्तेवर असलेले पंतप्रधान बेंजामिन नेत्याहून यांना सरकार स्थापण्यात अपयश आले, मात्र लॅपिड यांच्यासमोरही सरकार स्थापनेच्या बऱ्याच अडचणी आहेत. आता पार्श्वभूमी काय आहे, इस्रायलमध्ये प्रदीर्घ काळ सत्तेवर असलेले पंतप्रधान बेंजामिन नेत्याहून यांना सरकार स्थापनेसाठी दिलेली मुदत चुकलेली आहे, त्यामुळे गेल्या 12 वर्षात लिकूड पक्षाच्या प्रथमच विरोधी पक्षात बसावी लागण्याची शक्यता वाढलेली आहे. लिकूड हा पक्ष कोणाचा आहे, बेंजामिन नेत्याहूंचा, आता तो विरोधी पक्षात बसण्याची शक्यता वाढली. 2019 पासून इस्रायलमध्ये 4 वेळा निवडणुका झाल्या होत्या, पण त्यात कुणालाच बहुमत मिळालं नाही. या 4 वर्षात नेत्याहून यांना सत्ता सोडावी लागली नाही. यानंतर निवडणुकीतली स्थिती पाहू आपण. इस्रायलमध्ये गेल्या 2 वर्षात 4 निवडणुका झाल्या होत्या, त्यामध्ये 4 निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. संसदेत 120 पैकी 61 जागा मिळणे गेल्या काही वर्षात ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये अशक्य ठरलं होतं. आणि पंतप्रधान नेत्याहून यांच्या लिंकूड पक्षाला 30 तर त्यांच्या उजव्या आघाडीला 52 जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या विरोधातील आघाडीला 57 जागा मिळालेल्या आहेत. इस्रायलमधील अरब पॅलेस्टाईनच्या आघाडीला 6 जागा मिळाल्या आहेत आणि आता उंचच्या ज्या प्रतिस्पर्धी आघाडीला बहुमतासाठी फक्त 4 जणांची कमी पडत आहे. आपण पाहिलं 61 बहुमत आहे, त्यामुळं विरोधी पक्षाची जी आघाडी आहे त्यांना 57 मतं आहेत आणि 4 मतं आता त्यांना फक्त 4 बहुमतासाठी जागांची गरज आहे. यानंतरची बातमी आहे, अमेरिकी लशीचे जगभर उत्पादन होणार आहे. अमेरिकी कंपन्याकडून संशोधित होत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीचे जगभर पुरवठा होण्याचा लवकरच मार्ग मोकळा होणार आहे. याचं कारण काय, तर कोरोना महामारीत जे बौद्धिक संपदेचा अधिकार असतो, ज्यालाच आपण म्हणतो की इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट, या संदर्भात अमेरिकेतल्या काही कंपन्या आहेत त्यांना स्वतःचं पेटंट आहे. त्यांचं ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट अंडर आपल्याला पेटंट घेता येतं. एखाद्या आपण जी वस्तू बनवतो काय बनवतो त्याचं पेटंट त्यांच्याकडे असतं. एखादा पदार्थ असेल किंवा एखाद्या ह्याच्याबद्दल आपण औषध बनवलं असेल त्याचं पेटंट आहे. आणि त्या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने या संदर्भात एक निर्णय घेतला की कोरोना महामारीच्या परिस्थितीत आपल्या पेटंट आणि बौद्धिक संपदेसंबंधीच्या अधिकारातील काही तरतुदी तात्पुरत्या हटवण्याचा निर्णय बायडन यांनी घेतला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील, कालच आपण पाहिलं, दक्षिण आफ्रिकेतील काही देश आणि भारत यांची मागणी होती की WTOला सांगितलं होतं त्यांनी की काही असे निर्बंध हटवा जेणेकरून संपूर्ण जगाला कमी पैशामध्ये किंवा कमी खर्चामध्ये लस उपलब्ध होईल. या संदर्भात अमेरिकेतल्या काही कंपन्या होत्या त्यांच्याकडे लस होती आणि या संदर्भात अमेरिकेचे बायडन यांनी सांगितले की आपण काही तरतुदी तात्पुरत्या हटवण्याचा निर्णय घेऊ. मग जिनिवात सध्या सुरू असलेल्या जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTOच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. WTO बरोबर पाहून ठेवा, WTOची स्थापना 1 जानेवारी 1995 झाली, त्याच्या अगोदर गॅट होतं 1948 दरम्यान. गॅटचंच जे जिनिवाला परिषद झाली मॅराकेश ट्रीटीनुसार याच्या WTO म्हणजे रूपांतरित झालं. WTO म्हणजे ट्रिप्स साइट ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स. आणखी काही आहेत आपल्याला सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी मेजर्स, अजून ज्या काही तरतुदी आहेत त्यांनी वाचून ठेवा. पेटंट काय असतं, कॉपीराईट काय असतं, जॉग्राफिकल इंडिकेशन्स काय असतात, ट्रिप्सच्या अंडर कोणकोणते अधिकार मिळतात आपल्याला, त्यामुळं या WTOची आपल्याला महत्त्वाचं आहे कारण व्यापारादृष्ट्याही महत्त्वाची संघटना आहे. आता ट्रिप्सबद्दल पाहू. ट्रिप्स मीन्स ट्रेड रिलेटेड aspect
ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट. या अधिकारामुळे लस निर्मिती हा फॉर्म्युला वापरण्यावर अन्य देशातील कंपन्यांना परवानगी नव्हती. यामुळे या कायद्यामध्ये तात्पुरता बदल करावा अशी मागणी भारत आणि दक्षिण आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेकडे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच केली होती. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी भारत व दक्षिण आफ्रिकेच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने हा प्रस्ताव मंजूर होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. साधारण औषधं बनवतात, त्या औषधं बनवण्याचा फॉर्म्युला असतो, सूत्र असतं, त्या सूत्राबद्दल काय करतात कंपन्या पेटंट घेऊन ठेवतात. पण भारत आणि आफ्रिकेने सांगितले की आम्हाला यामध्ये कंपन्या आहेत ना, त्या कंपन्यांनी जो लस निर्मितीचा फॉर्म्युला आहे तो वापरण्यासाठी परमिशन हवे. या संदर्भात WTOकडे त्यांनी अर्ज केला होता. WTOनं अर्ज केल्यानंतर अमेरिकेतील ज्या कंपन्या आहेत त्या संदर्भात बायडन यांनी निर्णय घेतला की आपण तात्पुरत्या कालावधीसाठी त्या खुल्या करूया. यानंतर आर्थिक गट जगतातली गटामुळे IDBI बँक विक्री सरकारचा आता हिलवा करून दिला आहे. अनेक वर्षाच्या विचारमंतानंतर IDBI बँक आता ते काय करणार आहे, स्ट्रॅटेजिक सेल करणार आहेत. म्हणजेच केंद्र सरकारनं 51% जास्त ज्या भागीदारी विकणार आहेत. बँकिंग क्षेत्रात पहिल्यांदाच निर्गुंतवणूक धोरण वापरलं जात आहे आणि ज्यामध्ये IDBI बँक पहिली आहे, ज्यामध्ये भारत सरकार आणि भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC यांची हिस्सेदारी असून त्यातील किती हिस्सेदारी विकायची हा निर्णय रिझर्व्ह बँकेशी विचार विनिमय करूनच घेतला जाणार आहे. IDBI बँकेत LIC चे सर्वाधिक 49.2% हिस्सेदारी आहे. तर LIC चा बँकेच्या व्यवस्थापनावरही नियंत्रण आहे. बँकेत केंद्र सरकारची 45.5% हिस्सेदारी असून सहप्रवर्तकाचाही दर्जा आहे. आता LIC आणि जे सरकार आहे हे ठरवणार आहे की आता किती हिस्सा विकायचा आणि ते RBI ची विचारविनिमय करणार आहेत. ही पहिलीच घटना आहे बँकेचं स्ट्रॅटेजिक सेल. स्ट्रॅटेजिक सेल काय असतं, डिसइन्व्हेस्टमेंट काय असतं, या संदर्भात अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाची टर्म आहेत. त्या टर्म वाचून ठेवल्या पाहिजेत की डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे जी गुंतवणूक असते ती कशी काढली, कोणत्या पद्धतीने काढली जाते, त्याला निर्गुंतवणूक कर म्हटलं जातं. आणि स्ट्रॅटेजिक सेल कशा पद्धतीने असते, स्ट्रॅटेजिक सेलमध्ये किती 49% जास्त शेअर्स विकले जातात, मग त्याबद्दल कंपनीचं जे मॅनेजमेंटचे अधिकार कुणाकडे राहतात, निर्गुंतवणूक केल्यानंतर कुणाकडे राहतात. निर्गुंतवणूक ही साधारण 49% कमी असते, पण स्ट्रॅटेजिक सेल ही 51% जास्त असतात. म्हणजेच या जे मॅनेजमेंटचे अधिकार इतरांकडे जातात, त्यामुळे स्ट्रॅटेजिक सेल हे काय होतं, विक्री थोडक्या स्वरूपात असते पण थोडेफार अधिकार अगोदरच्या मालकाकडे पण राहतात, राहिलेले अधिकार मॅनेजमेंटचे त्यांच्याकडे जातात ज्यांना विकले येते. त्यामुळे स्ट्रॅटेजिक सेल काय, निर्गुंतवणूकीकरण काय हे व्यवस्थित पाहून घ्या. यानंतर विज्ञान जगतातल्या घडामुळे स्टारशिपची चाचणी यशस्वी झालेली. अमेरिकन कंपनी आहे जी SpaceX खाजगी कंपनी आहे, विकसित केलेलं स्टारशिप SN-15 या अण्वस्त्र अवकाशयानाच्या प्रारूपाची लँडिंग चाचणी यशस्वी झाली. भविष्यात चंद्र आणि मंगळावर माणसांना प्रवास करता यावा या दृष्टीने विकसित ही केलेलं जे आहे स्टारशिप यान, ते 3 इंजिनच्या साहाय्याने उड्डाण केलं होतं. वातावरणात 10 किमी उंचीवर पोचल्यावर 1 इंजिनच्या साहाय्याने रॉकेटची स्थिती जमिनीला समांतर करण्यात आली आणि त्याच अवस्थेत स्टारशिप गुरुत्वाकर्षणाने जमिनीकडे झेपावू लागलेलं. जमिनीच्या जवळ आल्यावर पुन्हा उभ्या अवस्थेत आणल्याने 2 इंजिनच्या साहाय्याने लँडिंग पॅडवर सुरक्षित त्यांनी उतरवलं होतं. हे स्टारशिपबद्दल आपण पाहिलं. आता स्टारशिप काय, स्टारशिपची उंची किती आहे, टप्पे किती आहे, वजन कसे आहे, हे आपल्या पूर्वप्रश्नात येतं. स्टारशिपची उंची 123 मीटर आहे, 2 टप्पे म्हणजे स्टेज 2 आहे, वजन 5000 टन आहे, पुनर्वापरायचा शक्य आहे. चंद्र मंगळ आणि इतर ग्रहावर मानवी प्रवास तसेच साहित्याचे नेहान करण्यासाठी आपल्याला ते महत्त्वाचं ठरणार आहे. हा इथं बघा इलॉन मस्क दाखवले आणि स्टारशिपची इमेज पण दाखवलेली आहे. अवकाश पर्यटनासाठी याचा वापर केला जाणार आहे. नासाने चालू दशकाच्या अखेर स्टारशिपच्या साहाय्याने अंतराळवीरांना चंद्रावर नेऊन परत पृथ्वीवर आणण्यासाठी कंत्राट दिले आणि या संदर्भातच स्टारशिप अशा नवीन नवीन यान तयार करते. या अगोदर फाल्कनने असेल किंवा ही स्टारशिप असेल, पण सध्या इलॉन मस्क यांनी दावा केला की स्टारशिप हे सगळ्यात बेस्ट असेल. आता या स्टारशिपबद्दल पहा फॅक्ट्स अँड फिगर्स काय. द फुल्ली रियुजेबल स्टारशिप विल कॅरी अप टू 100 टन ऑफ द कार्गो इन टू अर्थ. 100 टन कार्गो म्हणजे माल नेऊ शकेल वजन असणारा. 7.5 किलोमीटर पर सेकंद ते मार्सवर म्हणजे मंगळावर जाऊ शकेल. SpaceX सांगितलं की हे सगळ्यात पॉवरफुल स्पेस क्राफ्ट असणार आहे. SpaceX मते हे अशासाठी डिझाईन केले की तुम्ही चंद्र मंगळ आणि त्याच्यापेक्षा बाह्य ग्रहावर तुम्ही असे जाऊ शकता. आणि सुपर हेवी सगळ्यात जास्त वजन वाहू हे SpaceX असणार आहे स्टारशिप. एवढं लक्षात ठेवा स्पेस क्राफ्ट आपल्याला विज्ञान जगतातल्या घडामोडी माहीत असाव्यात, कारण आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येऊ शकतात. कुणाचा आहे स्टारशिप, नासाचा आहे का, इस्रोचा आहे का, किंवा आत्ताच्या SpaceX आहे, हे आपल्याला माहीत असावं. यानंतर एक दुःखद बातमी, माजी केंद्रीय मंत्री अजित सिंग यांचं निधन झालेलं आहे. दिवंगत माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे ते पुत्र होते आणि राष्ट्रीय लोकदल पक्षाचे सर्वेसर्वा होते. माजी केंद्रीय मंत्री सुद्धा ते राहिलेले आहेत. त्यांचं शिक्षण IIT खरगपूरमध्ये BTech केलं त्यांनी.
अमेरिकेत एम एस करून 1960 दशकात अमेरिकेच्याच IBM कंपनीमध्ये संगणक तज्ज्ञ म्हणून नोकरीसाठी गेले. ते उच्च शिक्षित होते. त्यानंतर पित्याचे उत्तराधिकारी म्हणून 1986 पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. जाट समाजाचे तसेच पश्चिम उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांची स्वतःची ओळख होती. अजित सिंग लोकसभेवर सहा वेळा आणि राज्यसभेवर एकदा निवडून गेले. माजी पंतप्रधान VP सिंग, PV नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय कृषी मंत्री होते, तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात उड्डाण मंत्री होते, हवाई वाहतूक मंत्री यांना असं म्हटलं जातं. अजित सिंग हे चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व होतं, उच्च शिक्षित होतं, शेतकऱ्यांबद्दल त्यांना भरपूर कळवळ होता आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांना म्हणलं जायचं. ते 6 वेळा लोकसभा आणि 1 राज्यसभेवर गेलेले आहेत आणि त्यांचा स्वतःचा पक्ष होता. त्या पक्षाचं नाव लक्षात ठेवा, राष्ट्रीय लोकदल. कुणाचे ते पुत्र होते? माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC हा चॅनल जॉईन केला नसेल तर जॉईन व्हा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत चालू घडामोडी पोचलेल्या पाहिजेत. आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक फॉलो करून तुम्ही वेळोवेळी अपडेट मिळवू शकता. थँक्यू व्हेरी मच.